पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे काल पंढरपुरात आले असता चंद्रभागेच्या वाळवंटात व भीमा नदीच्या काठावरील अनेक गावातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाबद्दल प्रश्न विचारण्यात आले आणि पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले। पालकमंत्र्यांनी आदेश देऊन देखील चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिर व परिसरातून अवैध वाळू उपसा सुरूच असल्याने आज होडी चालक मालक संघटनेने वाळूच्या खड्ड्यांची दसऱ्यानिमित्त पूजा करून आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्र असलेल्या ह्या पंढरपूर शहरामध्ये अवैध वाळू उपसा सध्या चालू आहे। कालच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब ह्या पंढरपूर शहरामध्ये भेट देण्यासाठी आले असता काल पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला की पंढरपूर शहराचा वाळू उपसा जो आहे तो कायमस्वरूपी बंद कसा होईल। तर त्यांनी काल एक घोषणा म्हणजे हे केलं की बाबा की पंढरपूर शहराचा कायम वाळू स्वरूप संदर्भात जो कोणी अधिकारी असेल तलाठी असेल तरी त्या ठिकाणी आम्ही त्यांना निलंबित करू। तर आमचं असं मागणं आहे की काल विखे पाटील साहेब ह्याच पंढरपूर शहरातील आंबेडकर महाराज यांना भेटीसाठी आले होते। त्यांची ज्या ठिकाणी पूर्वजांची समाधी आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता की रात्रभर या ठिकाणी गाढवाच्या साह्याने वाळू उपसा सध्या चालू होता। या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये आलेले भाविक चंद्रभागेमध्ये स्नानासाठी आलेले असताना मोठमोठे खड्डे पडून अनेक लोकांचे या ठिकाणी मृत्यू झालेला आपण पाहिला असेल किंवा अजून बघताय की या ठिकाणी वाळूचा विषय असेल चोरीचा विषय असेल आणि या ठिकाणी येणारे भाविक असेल कोणी कुठलाही व्यक्ती या ठिकाणी अर्भक असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल ह्या ठिकाणी चंद्रभागेच्यामध्ये सोडलं जातं आहे। तर पंढरपूर शहरातील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनी जसं पेट्रोलिंगचं काम सध्या चालू होतं पूर्वी रात्रीच्या वेळेसुद्धा चालू ठेवावं आणि कायमस्वरूपी वाळू जो उपसा जो आहे अवैधरितीने चालू आहे तो बंद करण्यात यावा। तसं या ठिकाणी आम्ही होडी मालक चालक संघटना पुंडलिक देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं आम्ही ह्या पालकमंत्री साहेबांना विचारतोय की बाबा तुम्ही कालचा जो निश्चित घोषणा केली का त्यावर अंमलबजावणी करणार आहे। आपण ह्या ठिकाणी जर कायमस्वरूपी वाळू बंद करत असाल तर आम्ही तुमचं आभारी आहोत। जर निश्चित घोषणा करून जात असाल तर तुमच्या मंत्रीपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा काय उपयोग। आमच्या नागरिकांचा ह्या राहणाऱ्या सर्व येणाऱ्या भाविकांचा पण प्रश्न आहे की कायमस्वरूपी हा वाळू व्यवसाय बंद झाला पाहिजे तरच आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्याला शुभेच्छा देतो। पंढरपूर प्रशासनाचा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे अथवा फॅमिली गेट टुगेदर वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येत आहे परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय। आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध 3 BHK लक्झरी बंगलो एअर कंडिशन बेडरूम 3 बाथरूम निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी स्वतंत्र स्विमिंग पूल सुंदर असा बगीचा किचन प्लस लिव्हिंग रूम मनोरंजनासाठी TV आणि म्युझिक सिस्टीम इनडोअर गेम्स स्वतंत्र पार्किंग फ्री Wi-Fi आणि बॅडमिंटन देखील। आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला। बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत मोबाईल 97730 12516।